कठिन परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, त्याचं नाव आहे आत्मविश्वास। जीवनात काही करायचं असेल तर जिम्मेदारी घ्यायला शिका। 2 लाखाची टू व्हीलर आणि 50,000ची टू व्हीलर यामध्ये तुमचा प्रवास पूर्ण होतो, तुमच्या गरजा पूर्ण होतात, पण 50,000च्या गाडीमध्ये काम होत असताना 2 लाखाची गाडी किंवा 2.5 लाखाची टू व्हीलर काय कामाची? सकाळी उठण्यासाठी तुम्ही अलाराम लावता, मग तो वाजतो, तुम्ही स्नूज करता, परत वाजतो, तुम्ही परत स्नूज करून झोपता। म्हणून वेळेची कदर करायला शिका। आयुष्यात ऑप्शन अजिबात ठेवू नका। जर अलाराम आहे तर तो वाजल्यानंतर तुम्ही उठायला पाहिजे, पण तुम्ही तसं न करता तो स्नूज करून परत झोपता। म्हणून आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची आहे। कदाचित आपल्या आयुष्यामध्ये कोणाकडे किती वेळ आहे हे कोणालाच माहिती नाही, पण येणारा क्षण प्रत्येकजण एकदम कॉन्फिडन्सपणे जगतो, कारण तो जगायलाही पाहिजे। परत तो क्षण येईल का हे माहितीसुद्धा नसतं, तरीसुद्धा माणूस प्रत्येकजण मनसोक्त जगतो, कारण आपला स्वतःवरती विश्वास असतो। हा विश्वासच आपल्याला जगायला भाग पाडतो। आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं आहे, सर्व काही पाहिजे ते मिळवा, कारण तुमच्याकडे तुमचा विश्वास आहे। आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ येणार आणि वेळ जाणार ती ना कोणासाठी थांबली आहे ना कोणासाठी थांबणार आहे, पण सकारात्मक विचार असतील तर आयुष्यात पुढे जाताना अडचणी कमी येतात। वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःला सांगा, घाबरू नको, जे काही होईल ते चांगलंच होणार आहे। स्वतःची किंमत ओळखायला शिका। स्वतःची कदर करायला शिका। जर स्वतःची किंमत तुम्हाला नाही कळली तर ती दुसरी कोणालाही कळणार नाही आणि दुसरी तुमची किंमतही कळणार नाही। एकदा तथागत गौतम बुद्ध यांना कोणीतरी प्रश्न विचारला, माणसाची सर्वात आयुष्यातील मोठी चूक कोणती? तर गौतम बुद्धांनी अतिशय प्रेमळपणे उत्तर दिले, माणसाला वाटतं की माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि इथेच माणूस चुकतो, त्यामुळे वेळ हा इतका वेगवान आहे की तो असा निघून जातो की बघता बघता माणसाचे आयुष्य संपून जाते। तरीसुद्धा माणूस या खोट्या अपेक्षेमध्ये राहतो की माझ्याकडे भरपूर वेळ आहे, पण तो वेळ आज ना उद्या निघून जातो हे माणसाला कळतसुद्धा नाही, कारण त्यामुळे वेळेचे नियोजन करा। वेळेचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाला जगायला शिका, प्रत्येक वेळेचा प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्यायला शिका। उद्या सकाळी लवकर उठेन हे बोलणं सोपं आहे, पण उठणं अवघड आहे। तुम्ही अलाराम लावता, टेबलवरती ठेवता, पण वाजल्यानंतर स्नूज करून परत झोपता, बोलण्यात आणि करण्यात खूप काही फरक आहे। आजची कामं उद्यावरती ढकलू नका, कारण आज हा तुमचा आहे, उद्या तुमचा नाही, आणि तो तुमच्यासाठी येणार आहे की नाही हेसुद्धा माहिती नाही। पण आजचं उद्यावरती ढकलून वेळेचा दुरुपयोग करू नका। खुद की नजर में अपना किरदार साफ रख, दुनिया क्या कहती है बेवजह इस पर ध्यान न रख। खुद की नजर में अपना किरदार साफ रख, दुनिया क्या कहती है बेवजह इस पर ध्यान न रख। मित्रांनो, वेळेचा सदुपयोग करायला शिका। वेळ ही कोणासाठीही थांबत नाही, कारण वेळेची किंमत जर आज आपल्याला कळली तर कदाचित उद्या आणि आज सुद्धा आपलाच असणार आहे। म्हणून वेळेचं नियोजन करा। आजची कामे उद्यावरती ढकलू नका। जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर वेळेची किंमत करायला शिका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।